सकाळी चेंबूरवाशी नाका परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीत शौचालयाच्या एका टाकीत एक ट्रक अडकला. यावेळी तिथे असलेले दोन लहान मुलं आणि महिला यात अडकली. स्थानिकांनी याची माहिती दिली. अग्निशामक दल आणि RCF पोलीस तसेच वाहतूक पोलिसांना दिली. माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या महिला आणि मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशामक येण्यापूर्वी स्थानिकांनी अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. एका मुलाला बाहेर, नंतर अग्निशामक दल आणि स्थानिकांनी एक महिला आणि एक मुलीला बाहेर काढले. यामध्ये अरुण रमेश मानकर वय 46 वर्षे, ही महिला मरियम शेख आणि एक मुलगा. जखमींना पालिकेच्या राजावाडी आणि सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. हा ट्रक रेती घेऊन या परिसरात पालिकेच्या वतीनं अभ्यासिका सभागृहाचं बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी वाळू भरून या ट्रकमध्ये आणली होती आणि तो ट्रक रिकामा करण्यासाठी मागे वळवण्यात येत असताना ही दुर्घटना झाली. स्थानिकांनी हे बांधकाम अवैध असून याची परवानगी नसल्याचा आरोप केला आहे. हम लोग यहाँ बैठे थे 9:30 बजे के करीब, बच्चों का एग्जाम चालू था, 9:30 बजे स्कूल छुट्टी, ये डंपर आया. ये डंपर आने के बाद में ये रिवर्स मार के रेती खाली कर रहा था, उतने में ये अंदर घुस गए. बच्चे खड़े थे, 2 बच्चे एक महिला थी, साथ में अंदर चले गए. तो हम लोग भाग के आए तो एक बच्चा ऊपर लटका हुआ था जिसको हम लोग पहले हाथ पकड़ के निकाल लिए, और एक महिला के ऊपर इतना बड़ा स्लैब और बच्चे के ऊपर बड़ा बड़ा 2 स्लैब गिर गया. उनको 3 घंटा मेहनत करने के बाद में हम लोग और हमारे फायर ब्रिगेड वगैरह सब मिलकर हम लोग उसको बाहर निकाले. ये हमारे 4 बिल्डिंग का ड्रेनेज का लाइन है और यहाँ पे इनलीगल काम चालू है. BMC ने जब परमिशन दिया था तो BMC ने बोला कि अगर जो पब्लिक का विरोध होगा तो तुमको ये काम बंद करना पड़ेगा. तो कम से कम 25 कंप्लेंट डालने के बाद में, पब्लिक का विरोध होने के बाद में भी ये काम बंद नहीं हुआ. आज इसके वजह से इतनी बड़ी मुसीबत यहाँ पे खड़ी हुई. कल वो बच्चे की जान जाती या महिला की जान जाती तो उसका जिम्मेदार कौन था? शिवसेना है या BJP? मैं ये जानना चाहता हूँ मीडिया से, किसका जिम्मेदार कौन है? मला कंट्रोल रूममधून एक दहा सव्वाच्या आसपास कॉल मिळाला. 10:15 आमच्या गाड्या चेंबूर फायर स्टेशनवरून आणि बाकीच्या ठिकाणून निघाल्या. तिथे आलं, पोचल्यानंतर आम्ही बघितलं की परिस्थिती अशी होती की इकडे ट्रक हा खचलेला आणि खचल्यामुळे त्या बाजूला जमिनीचा जो भाग होता तोही खचल्यामुळे खड्डा तयार झाला होता आणि त्या खड्ड्यामध्ये एक महिला आणि एक लहान मुलगी हे दोघे फसले होते. आत गेल्यानंतर आत कसं होतं, गटार असल्यामुळे गटाराचं पाणी, परत वरचा स्लॅबचा पोर्शन, परत आणि तिकडे असलेल्या आजूबाजूचं जे काही कचरा किंवा तिकडचा स्लज जो होता गटार, ते सगळं जमा झालं होतं. आम्ही काढायचा प्रयत्न करायचो, तो परत येऊन जमा होत होतो. हात टाकता येत नव्हतं, कारण हात पोचेपर्यंत परत माती काढली की परत येऊन माती तिकडे जमा होत होतं. थोडं अवघड होत होतं, पण नंतर मग सरकारच्या साहाय्याने आम्हाला ते काढायला सुटवलं. शक्यतो आमचा प्रयत्न असा होता की एक त्या महिलेला आणि त्या मुलीला काढताना अजून इजाचा होऊ नये आणि जेवढं शक्य असेल तेवढं त्यांना कमी इजा होऊन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न. आमच्या लोकांनी